एवरीवन, आज आपण बनवतोय मटन सूप। एक बेस्ट आणि हेल्दी सूप आहे आजच्या कोरोनाच्या काळात, तर हे मस्ट आहे। त्यासाठी मी इथे घेतलेले आहे 1 किलो मटन, जवळपास 750 ग्रॅम मटन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। एक कुकर तापायला ठेवलेला आहे, त्यामध्ये ॲड करूया 1 चमचा तेल। तेल थोडं तापलं की आपण त्यामध्ये 1 तमालपत्र ॲड करू, म्हणजेच तेजपत्ता, 1 छोटा दालचिनीचा तुकडा, हा आलं लसूण क्रश आहे 1 चमचा, आलं लसूण असं ठेचून घेतलंय ओबडधोबड, ह्याला तेलामध्ये छान परतून घेऊ। कढीपत्ता ॲड केलेला आहे, कढीपत्त्याने सुगंध फार छान येतो। 1 मीडियम साईजचा कांदा उभा चिरून ॲड केलेला आहे। यामध्ये 1 चमचा मीठ ॲड केलेला आहे, माझ्याकडनं तो व्हिडिओ स्किप झाला त्याबद्दल सॉरी। आपल्याला कांदा खूप जास्त परतायचा नाही, फक्त थोडासा नरम व्हायला पाहिजे। यामध्ये आता आपण 1/2 छोटा चमचा हळद ॲड करूया। परतून घेऊया। हे सूप लहान मुलांसाठी, मोठ्यांसाठी, सर्वांसाठी एक हेल्दी ऑप्शन आहे। आणि आजच्या कोरोनाच्या काळात स्वतःची इम्युनिटी बेस्ट ठेवायची असेल तर हे सूप उत्तम पर्याय आहे। यामध्ये आता स्वच्छ धुतलेलं मटण ॲड करायचं आहे। जे लोक नॉनव्हेज खातात त्यांनी आठवड्यातनं किमान 2 दा तरी हे सूप प्यायलाच पाहिजे, आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी खूप गरजेचं आहे। ह्याला एकदा हलवून घेऊया छानपैकी। आणि हो, या सूपमध्ये आपण गरम पाण्याचा वापर करणार आहोत। तुम्ही गरम पाणी ऑलरेडी बनवून ठेवलं तरी चालेल। थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड केलेली आहे। हे सूप लहान मुलांनी, त्यांच्यासाठी हेल्दी ऑप्शन आहे, त्यांनी प्यावं यासाठी मी यामध्ये जास्त मसाल्यांचा वापर केलेला नाही, पण हे चवीला तितकंच छान लागतं। यामध्ये आता 3 ग्लास मी गरम पाणी ॲड करत आहे। यामध्ये गरम पाणीच ॲड करा, त्याने सूपची टेस्ट वाढते। आणि हे आता छानपैकी हलवून आपल्याला ह्याच्या किमान 7 ते 8 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे, म्हणजे मटण मऊसर शिजलं पाहिजे। सात 8 शिट्ट्यानंतर मटण व्यवस्थित शिजलेलं आहे आणि आपलं सूप रेडी आहे। तर अवश्य ह्या हेल्दी सूपचा लाभ घ्या, जरूर बनवा। तुम्हाला जर आमची रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूया अशाच रेसिपीसोबत, तोपर्यंत काळजी घ्या। बाय बाय।